नमस्कार मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपण बघत आहोत नारळातून खोबरं कसं वेगळं करायचं त्याचबरोबर घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याच्या किसासारखा किस अगदी कमी किमतीमध्ये कसा तयार करायचा ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी मी एक नारळ घेतलेला आहे नारळाच्या शेंड्या काढून नारळ हा फोडून घेतलेला आहे तर अशा पद्धतीचा दोन भागामध्ये मी हा नारळ फोडून घेतलेला आहे तर आता यातलं खोबरं कसं वेगळं करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे तर गॅसवरती एक कढई ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये स्टँडसुद्धा ठेवलेला आहे आणि आता कढईमध्ये पाणी टाकून घेते साधारण एक ते दीड ग्लास आपल्याला पाणी कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम चालू करून पाण्यालाही उकळी आलेली आहे त्यावरती चाळण ठेवून घ्यायची आहे चाळण किंवा अशा पद्धतीची प्लेट्ससुद्धा आपण ठेवून घेऊ शकतात आता यावरती फोडलेला नारळ ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे पाच ते सात मिनटं हा आपल्याला वाफाडून घ्यायचा आहे नारळ तर तुम्ही पाहू शकतात साधारण सात मिनटं झालेले आहे आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हा नारळाचा भाग काढून घ्यायचा आहे आता हा आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे तर बघा थंड झाल्यावरती अशा पद्धतीने अलगच सुरी लावतास बरोबर करवंटीच्या आतील खोबऱ्याचा भाग हा लगेचच वेगळा होतो तर तुम्ही पाहू शकतात किती इजी पद्धत आहे ही सोपी आहे तर अशाच पद्धतीने दुसऱ्या करवंटीच्या आतच खोबरंसुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने दोघं वाट्या ह्या तयार झालेल्या आहेत तर आता यापासून खवलेला नारळाचा केस किंवा डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच आपण बाजारातून जसा खोबऱ्याचा खीस विकत आणतो सेम तसाच घरी कसा बनवायचा ते पाहूया तर त्यासाठी जो काळपट भाग आहे खोबऱ्याच्या वाटीचा तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर हा आपण सुरीने किंवा पील रिमूवरने काढून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने काळपट भाग हा काढून घेत आहे तर हा जो खोबऱ्याचा काळपट भाग निघतो हा फेकून न देता आपण मसाले भाजीमध्ये याचा वापर करू शकतो तर अशा पद्धतीने पूर्ण हा काळपट भाग काढून घेतलेला आहे तर डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच कोबऱ्याचा खिस करण्यासाठी तुम्ही खिसणीचासुद्धा वापर करून घेऊ शकतात बारीक होलांची खिसणी असेल तर किंवा दुसरी पद्धत जसं आपण मार्केटमधून विकत आणतो सेम तसाच करायचा असेल तर त्यासाठी अशा पद्धतीने सुरीने बारीक बारीक काप आपण करून घेऊ शकतात तर सुरीच्या सहाय्यानेही करू शकतात किंवा दुसरी पद्धत आपण तेही बघूया तर हे काप करताना आपल्याला बारीकच करायचे आहे ही दुसरी पद्धत तर आपण खिसणीच्या सुद्धा अशा पद्धतीचे बारीक काप करून घेऊ शकतात जी आपल्याकडे चिप्स वगैरे बनवायची किसणी असते त्याच्या साह्याने अगदी झटपट होतात मस्त बारीक असे हे पूर्ण काप बनवून तयार झालेले आहेत तर आता यापासून खोबऱ्याचा किस कसा तयार करायचा ते पाहूया तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं आणि त्यामध्ये थोडे थोडे असे काप हे टाकून घेते आणि मिक्सरचं झाकण बंद करून आपल्याला चालू बंद चालू बंद अशा पद्धतीने मिक्सर हे करायचं आहे चालू तर तुम्ही पाहू शकतात मी चेक करून घेतलेला आहे थोडं मला हा किस दाडसळ वाटत आहे मी पुन्हा झाकण बंद करून प्लस मोडवरती मिक्सर चालू बंद करून घेतलेला आहे आता पुन्हा चेक करून घेऊया आता अगदी परफेक्ट खवलेला नारळा हा तयार झालेला आहे बघा एकसारखा असा खीस तयार झालेला आहे तर तो काढून घेतलेला आहे पुन्हा अशाच पद्धतीने थोडे थोडे खोबऱ्याचे काप टाकून आपल्याला मिक्सर चालू करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता छान असा बारीक झालेला आहे पूर्ण खोबऱ्याचे काप मी काढून घेतलेले आहे असे बारीक करून घेतलेले आहेत आणि हे एका कढईमध्ये काढून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकतात हा ओला नारळाचा कीस तयार झालेला आहे तुम्ही असा सुद्धा भरून डब्यामध्ये फ्रीजमध्ये भरून एक ते दीड महिना ठेवून घेऊ शकतात तर आता यापासून डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच रेडीमेड खोबऱ्याचा खीस कसा तयार करायचा ते आपण बघत आहोत तर गॅसवरती कळी ठेवून घेतलेली आहे आणि गॅस चालू करून सुरुवातीला थोडा मीडियम ठेवायचा आणि नंतर अगदी कमी करायचा गॅसची फ्लेम मोठी करायची नाही मोठी जर का केली तर खोबरं हे जळेल खोबऱ्याचा खीस आणि डेसिकेटेड कोकोनट आपलं हे व्यवस्थित असं होणार नाही तर आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे परतत राहायचं आहे अजिबात खाली जळू देणार नाहीत तर आपण जसजसं हे परतत राहणार आहोत त्यातला ओलसरपणा हा कमी होईल आणि मस्त असं डेसिकेटेड कोकोनट हे तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपल्याला सहा ते सात मिनटं मीडियम ते कमी ते मध्यम आचेवरती आपल्याला हे परतत राहायचं आहे तर तुम्ही पाहू शकतात कंटिन्यू हे परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं डेसिकेटेड कोकोनट हे तयार झालेलं आहे अगदी मोकळं मोकळं अजिबात यामध्ये ओलसरपणा नाही किंवा चिकटपणा नाही तर मी आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि गरम कढई असते तर पुन्हा आपण एक मिनटं हे परतून घेणार आहोत तर गॅस बंद करून घेतल्यानंतर एक मिनटं हे कढईमध्ये परतून घेतलेलं आहे आणि मस्त असं डेसिकेटेड कोकोनट हे तयार झालेलं आहे अगदी आपण मार्केटमधून विकत आणतो सेम तशाच पद्धतीचं तर अशा पद्धतीने आपण डेसिकेटेड कोकोनट हे तयार करून हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवू शकतात अजिबात हे खराब होत नाही आणि सणासुदीचे दिवसांमध्ये आपण प्रत्येक पदार्थांमध्ये डेसिकेटेड कोकोनटचा वापर करू शकतात यापासून नैवेद्याचे पदार्थ बनवू शकतात किंवा रेसिपीमध्ये सुद्धा भाज्यांमध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतात तर तुम्ही पाहू शकतात अगदी रेडीमेडसारखंच डेसिकेटेड कोकोनट फक्त एका नारळापासून तयार झालेला आहे भरपूर असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला पुन्हा भेटू अशाच एखादी छानश्या व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार तर मी तुम्हाला अगदी हातामध्ये सुद्धा हे घेऊन हो दाखवते तर तुम्ही पाहू शकता जसं आपण मार्केटमधून विकत आणतो सेम तशाच पद्धतीचं डेसिकेटेड कोकोनट हे तयार झालेलं आहे